मैथ्स फॉर मदर. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 34. सो प्रॅक्टिस सेट 34 मध्ये काय बघा, यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन बिलो फ्रेम प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन प्रॉफिट पर्सेंट अँड लॉस पर्सेंट अँड सॉल्व द प्रॉब्लेम्स. म्हणजे इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली आहे अँड वी हॅव टू फ्रेम द प्रॉब्लेम. आपल्याला मेकिंग प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम तयार करायचा आहे असा प्रकारचा क्वेश्चन आहे. सो फर्स्ट क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट इज गिवन इन द क्वेश्चन फर्स्ट, दॅट इज कॉस्ट प्राइस इज गिवन. कॉस्ट प्राइस दॅट इज रुपीज 1600 अँड द सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस इज ऑल्सो गिवन दॅट इज रुपीज 2800. पहिल्यांदा ऑब्झर्व करायचं आहे विच इज लार्जर वन, कोणतं मोठं आहे. कॉस्ट प्राइस जास्त आहे का सेलिंग प्राइस जास्त आहे? येस, हिअर सेलिंग प्राइस इज मोअर. मग सेलिंग प्राइस जास्त आहे त्यावेळेला आपण काय बघितलं होतं, प्रॉफिट. म्हणजे आपल्याला जो प्रॉब्लेम करायचा आहे तो प्रॉफिटचा आहे. ओके, सो मेक द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम तयार करण्याला काय अवघड आहे, आपलं नाव लिहा, कुणाचं तरी नाव लिहा आणि त्यांनी काहीतरी विकत घेतलं आहे. वस्तू असेल, मशीन असेल किंवा काहीही तुम्ही ठरवू शकता, ती वस्तू आहे आणि ती वस्तू विकत घेतली, त्याची कॉस्ट प्राइस ही आहे, ही सेल इट आणि मग त्यांनी विकलेली आहे, ते बघायचं, ते लिहायचं आणि मग व्हॉट इज द पर्सेंट प्रॉफिट विचारायचं आहे. सो लेट्स मेक द प्रॉब्लेम. इफ यू वॉन्ट यू कॅन यूज युअर टेक्स्ट बुक आणि आधी तयार असणारे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, पेज नंबर 71 जोसेफचा एक प्रॉब्लेम दिला आहे आणि सरिता बेनचा एक दिलेला आहे. त्याच्यात लास्टला व्हॉट वॉज द पर्सेंटेज ऑफ हर प्रॉफिट ऑर लॉस असा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न आपल्याला सोपा करण्यासाठी म्हणून आपण तिथलाच वापरू शकतो. सो इथे आपल्याला नाव लिहायचं आहे आणि काय विकत घेतलंय तेही लिहायचं आहे. सो बघा आपण काय घेऊया, सविता. क्वेश्चन तयार करूया आपण. सविता, सवितानं काय घेतलेलं आहे, सविता बॉट ऑर, आता बॉट आहे काय आहे बाय आहे हे बघा मी. सविता बॉट, आता काय घेतलेलं आहे तिनं ते तुमच्या मनानं तुम्ही ठरवा. काय घेतलंय 1600 काय असेल, ड्रेस घ्या किंवा काही घ्या तुम्ही ठरवा. ड्रेस ऑफ कॉस्ट प्राइस 1600 शी सेल इट ऍट रुपीज 2800 आणि मग काय लिहू शकतो आपण खाली, व्हॉट वॉज द पर्सेंटेज, व्हॉट वॉज पर्सेंटेज ऑफ हर प्रॉफिट. ओके, क्वेश्चन तर झाला आपला तयार. ही क्वेश्चन काय आहे तो तयार केला आपण, ही गिव्हन इन्फॉर्मेशन आधी लिहून घेतली आणि गिव्हन इन्फॉर्मेशनवर आपण आता क्वेश्चन तयार केला. नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व इट, आपल्याला सॉल्व करायचं आहे. आधी आपल्याला काय करायला पाहिजे, येस वी हॅव टू फाइंड आउट द प्रॉफिट. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द प्रॉफिट, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, येस प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. सो सोल्युशन, व्हॉट इज द सोल्युशन, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट डाऊन द प्रॉफिट, दॅट इज प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, सो सेलिंग प्राइस किती आहे आपली, दॅट इज 2800 मायनस कॉस्ट प्राइस 1600. सो वी आर गेटिंग हिअर आन्सर, बघा किती येणार आहे. ओरिझॉन्टल सबट्रॅक्शन सुद्धा आपण करू शकतो, 0 - 0 - 0 - 0 - 0 - 0 - 0 - 8 - 6 - 2 - 1 - 1. सो व्हॉट इज द प्रॉफिट, दॅट इज 1200 आणि मग आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज काढण्यासाठी रेशो घ्यायचा आहे. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट, मग आता पर्सेंटेज ऑफ प्रॉफिटसाठी काय करणार आपण, किती प्रॉफिट झाला आहे 1200 ऑन द कॉस्ट प्राइस, किती कॉस्ट प्राइस आहे आपल्याकडे टोटल, दॅट इज कॉस्ट प्राइस किती होती आपली 1600 इक्वल्स टू एक्स अपॉन 100. आपल्याला प्रॉफिट माहीत नाही आहे किती झालेला आहे, सॉरी प्रॉफिट नाही, पर्सेंट किती झालेला आहे हे माहीत नाही आहे. जेव्हा आपण 1600 तो घेतला ड्रेस, त्याच्यावरती आपल्याला प्रॉफिट झाला आहे 1000
200 वरती किती आहे ते काढायचे. सो नाउ क्रॉस मल्टीप्लाय इट ऑन 0 विल बी कॅन्सल. 12 मल्टीप्लाय बाय 100 इक्वल्स टू एक्स मल्टीप्लाय बाय 16. नाउ 16 कम्स हियर इन डिवायडेशन. 12 मल्टीप्लाय बाय 100 डिवाइड बाय 16 इक्वल्स टू एक्स. सो सी हियर दोन्ही नाही भाग जाणारा नंबर शोधा. येस इट्स अ 4. 4 जा अँड 4 3 जा आणि 4 न आपण 25 डिवाइड केलं. 4 न 100 डिवाइड केलं 25. 25 3 जा 75. सो व्हॉट इज द प्रॉफिट पर्सेंट? दॅट इज 75. फक्त आन्सर तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचं आहे. सविता गेट प्रॉफिट ऑफ 75%. सो टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन. नाव हा प्रॉफिटचा झाला. आता आपल्याला दुसरा जो क्वेश्चन आहे तो प्रॉफिटचाच आहे असं माहित नाही आहे. ओके सो नाव वी आर गोइंग टू सी काय आहे त्याप्रमाणे आपल्याला क्वेश्चन क्लिअर करायचा आहे. मी सगळे क्वेश्चन सॉल्व करून देणार नाही. मी 1, 2, 3 सॉल्व करून देणार. बाकीचे तुम्ही फ्रेम करायचे आहे. सो व्हॉट इज गिवन इन नेक्स्ट क्वेश्चन सी हियर. क्वेश्चन नंबर 2 कॉस्ट प्राइस इज गिवन रुपीज 2000. कॉस्ट प्राइस इज गिवन दॅट इज रुपीज 2000 अँड सेलिंग प्राइस 1900. 2000 अँड 1900. ओके नाव हियर प्रॉफिट ऑर लॉस? येस हियर द लॉस इज देअर. ओके सो लॉस आहे तर कसं करायचं आहे आपल्याला? ओके आपण ह्याला आपण बायसिकल म्हणूया. ओके एक्स वाय झेड कोणाचं नाव करूया? राहुल. ओके क्वेश्चन आय एम मेकिंग क्वेश्चन. राहुल सॉरी बॉट बायसिकल फॉर रुपीज. एव्हरी टाइम कॉस्ट प्राइस मेन्शन केलं पाहिजे असं नाही आहे. 2000 ही सेल इट ॲट रुपीज 1900. सो व्हॉट इज परसेंटेज ऑफ लॉस? ओके सो आता काय आहे लॉस आहे? लॉस झालेला आहे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी कारण की आपण बघितलं सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस. आधी आपल्याला लॉस काढला पाहिजे. सोल्युशन लॉस इक्वल्स टू आपल्याला आता कॉस्ट प्राइस म्हणून सेलिंग प्राइस मायनस करायचे. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस इज गिवन व्हॉट इज दॅट? दॅट इज 2000 मायनस 1900. ओके सो व्हॉट इज द नाव हियर? 2000 मायनस 1900 सो रुपीज 100 इज द लॉस. सो नाव द परसेंटेज. परसेंटेज ऑफ लॉस मगाशी केलं तसंच. किती लॉस झालाय? 100 रुपीज फॉर द कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे त्यावेळेला? फॉर द 2000. मग 100 ला किती आहे? वी डोंट नो. 0 कॅन्सल करा. ओके सो 100 इक्वल्स टू एक्स मल्टीप्लाय बाय 20. 100 मल्टीप्लाय बाय 100 आलं बरं का? म्हणून मी 100 लिहिले. सो 100 डिवाइड बाय 20 इक्वल्स टू एक्स. 0 कॅन्सल. 2 5 जा 10. सो एक्स इक्वल टू 5. राहुलला किती लॉस झालेला आहे तो तुम्ही वर्डमध्ये लिहू शकता. राहुल हॅज 5% लॉस. टेक अ स्क्रीनशॉट. नाउ द क्वेश्चन 3. सॉरी हा मी इथं क्वेश्चन 2 लिहायचा राहिला. ओके ओके नेक्स्ट वन क्वेश्चन 3. परत कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस आपल्याला दिलेलीच आहे. आपण हे पुसून टाकूया. आता नाव वेगळं वापरायचं गणितात वेगळं हे वापरलं तरी चालतं. हाच पॅटर्न ठेवला फक्त कॉस्ट प्राइस आणि हे बदललं तरी सुद्धा चालतं. काय विकत घेतली ती वस्तू बदलली तरी चालते. ओके सो थर्ड व्हॉट इज द कॉस्ट प्राइस? 8 आर्टिकल्स इज कॉस्ट प्राइस ऑफ 8 आर्टिकल्स इज रुपीज 1200. म्हणजे कॉस्ट प्राइस 1200 अँड इच सेलिंग प्राइस आता बघा 1200 फॉर
प्राइस ऑफ 8 आर्टिकल्स 8 वस्तु जे आहेत त्यांची प्राइस किती आहे 1200 आहे एंड ईच 1200 ईच आहे आर्टिकल्स ईच नाउ व्हाट इज गिवन सेलिंग प्राइस रुपीस 1400 ईच सेलिंग प्राइस 1400 फॉर ईच म्हणजे 8 वस्तु विकत घेतल्यात प्रत्येक वस्तूची किंमत 1200 आहे 8 वस्तु परत विकल्यात त्याची सेलिंग प्राइस आहे 1400 आणि मग तुम्हाला प्रॉफिट और लॉस सोप्पं गणित सांगते सोप्पं पाठ सांगते की 8 वस्तूंचं काय केलं 8 वस्तूंचं करण्याऐवजी आपण एका वस्तूचं काढलं तर काय बिघडतंय एका वस्तूवर जेवढा प्रॉफिट झालेला आहे तेवढाच प्रॉफिट आपल्याला 8 वस्तूंना पण होणार आहे म्हणजे हे गणित थोडं कन्फ्युजिंग करून मोठ्या संख्या करायला दिलंय तर आपण कन्फ्यूज व्हायची काही कारण नाही आपण एकाच आर्टिकलच्या बाबतीत काढणार एका आर्टिकलच्या बाबतीत काढल्यावर तोच आपण 8 आर्टिकलला अप्लाय करू शकतो सो सी हियर हाऊ वी आर गोइंग टू फ्रेम इट आता दुकानदार शॉपकीपर त्याचा वापर करूया आपण क्वेश्चन 3 आहे हा शॉपकीपर गेट 8 आर्टिकल्स फॉर रुपीज 1200 ईच सेल इट फॉर रुपीज 1400 ईच व्हाट इज परसेंटेज ऑफ प्रॉफिट ओके सो नाउ पहिल्यांदा प्रॉफिट झालं हे तरी फिक्स झालं आपल्याला सो आपण वी आर गेटिंग फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युला फॉर द प्रॉफिट प्रॉफिट इक्वल्स टू व्हॉट इज द कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस सो सेलिंग प्राइस 1400 मायनस 1200 सो हियर द प्रॉफिट इज 200 सो नाउ परसेंटेज ऑफ प्रॉफिट परसेंटेज ऑफ प्रॉफिट इक्वल्स टू आपल्याला माहित आहे किती प्रॉफिट झाला आहे 200 ऑन कशावरती झाला आहे कॉस्ट प्राइस किती आहे 1200 इक्वल्स टू एक्स आपल्याला जो माहित नाही परसेंटेज तो डिवाइडेड बाय 100 सो मल्टीप्लाय आता 0 कॅन्सल केले इथले ओके सो नाव 2 मल्टीप्लाय बाय 100 इक्वल्स टू एक्स मल्टीप्लाय बाय 12 घ्या इकडे 2 मल्टीप्लाय बाय 100 200 12 ला डिवाइड केलं इक्वल्स टू एक्स बघा काय येते 12 8 पॉइंट मध्ये येणार आहे 16.6 6 रिकरिंग येणार आहे कंटिन्यू येणार आहे ओके आता 6.6 लिहिण्याऐवजी पॉईंटमध्ये डेसिमलमध्ये दिलेलं नाही आहे तुम्हाला तुम्हाला दिलेलं आहे ते कसं दिलं तेही सांगते मी 2/3 असं आन्सर दिलेलं आहे तर ते डिव्हायडेशन कसं करू शकता तुम्ही त्या पद्धतीनं सुद्धा दिलेलं आहे ते कसं लिहायचं आहे ते सांगते मी दिलेलं आहे पॉईंटमध्ये आन्सर तुम्हाला दिलेलं नाही आहे म्हणून मग मी फक्त दाखवते इथे की हाऊ वी आर गेटिंग दॅट 200 डिवाइड बाय 12 एक्स आता 4 डिवाइड करायचं आहे 4 3 12 अँड 4 5 20 म्हणजे 50/3 आलं बरं का 50/3 म्हणजेच 50 3 डिवाइड करायचं आहे 3 1 3 रिमेन्स 2 20 3 6 18 2 रिमाइंडर ओके आता ह्याचा वापर कसा करायचा आहे हे लक्षात घ्या एक्स इक्वल टू कोशन जो असतो तो इथं लिहायचा आहे रिमाइंडर जो असतो तो वरती लिहायचा आहे आणि डिव्हायजर जो आहे तो इथं लिहिला आहे आणि म्हणून 6 2/3% असं आन्सरमध्ये दिलेलं आहे दोन्हीही पद्धतीनं तुम्ही लिहू शकता मागाशी मी जे दाखवलं 16.6% तो सुद्धा चालतो किंवा हा सुद्धा चालतो ओके टेक अ स्क्रीनशॉट ओके
here we complete the third. Here we complete the third one. Fourth, fifth and sixth. हे जे आहेत ते तुम्ही करायचे आहेत. कारण की मेकिंग प्रॉब्लेम आहे हे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असणार आहेत. हियर वी कम्प्लीट अवर 13 टॉपिक. इन नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू सी बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. कसं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां, आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुमच्या काही अडचणी असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचतील.